आता आपण हे सात सात फॉर्म्युले पाहिले, तीन मोकळे ते चार ऋतू आले, हे सात फॉर्म्युले चार काही प्रॉब्लेम समजून पाहणार आहे. पहिलं एक्झाम्पल आपलं पाहिजे इंटिग्रेशन म्हणून आपण फोर एक्स स्क्वेअर फोर एक्स स्क्वेअर प्लस ए सोल्यूशन लेट आय इज इक्वल टू वन अपॉन फोर एक्स स्क्वेअर प्लस ए. आताच याच्यापूर्वी आपण पाहिलं की जर एक्स स्क्वेअरचा जो काही सहगुणक असतो त्याला काय करावं लागतं, आपला बार काढावं लागतं, इंटिग्रेशन बाहेर ठेवावं लागतो. मग तो कॉमन काढायचा, पहिली स्टेप आहे फोर कॉमन काढल्यानंतर एक्स स्क्वेअर इलेव्हन अपॉन फोर असा आपल्या ठिकाणी ज्याच्याकडे नाही मिळतो छादामध्ये घ्यायला इंटिग्रेशनच्या बाहेरल्या वन अपॉन फोर इंटिग्रेशन वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस याला डायरेक्ट मत दपत नाही म्हणजे आपण याचं रूपांतर करू शकतो रूट इलेव्हन अपॉन टू ब्रॅकेट स्क्वेअर एक्स. आता हा कोणासारखा दिसायला लागला की जो आपली फॉर्म्युला फॉर्म्युला कोणता एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मग तो फॉर्म्युला आपला आठवला पाहिजे. पहिला फॉर्म्युला काय वन अपॉन ए टॅन वर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस मग उत्तर काय आहे हा वन अपॉन फोर आपला पहिलाच. आता उत्तर लिहायचं वन अपॉन ए म्हणजे कोण येतं तर रूट इलेव्हन अपॉन टू आणि मग टॅन वर्स ऑफ एक्स कोण येते एक्स एक्स ए कोण येते तर रूट इलेव्हन अपॉन टू प्लस असं आपल्याला लिहिता येतं. हा जो तो हा बाहेरच्या चारला कॅन्सल करेल म्हणजे उत्तर आलं वन अपॉन टू रूट इलेव्हन टॅन वर्स ऑफ अच्छा तर पाहू शकत टू एक्स अपॉन टू इलेव्हन प्लस सी आणि त्या ठिकाणी वापर म्हणजे फॉर्म्युला कोणता वापरला ते लक्षात आलं पाहिजे. एकच असं कोण दिसते याचं असं कोण दिसते ते लक्षात घ्यायचं त्यानुसार उत्तर त्या ठिकाणी काय करायचे मांडायचे. तर दुसरं एक्झाम्पल रूट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि डी एक्स ठीक आहे. आता सोल्युशन ले आय इज इक्वल टू वन अपॉन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर एक्स स्क्वेअर सुरू दिले आहे. आता एक एक्सचा सहगुणक कोण येतो बघा जरा तो तो बी स्क्वेअर तो डायरेक्ट कॉमन का इंटिग्रेशन वन अपॉन बी स्क्वेअर कॉमन याच्याकडे होता का नाही म्हणजे आपल्याला ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर असं घ्यावं लागलं की डी एक्स स्क्वेअर हा बी स्क्वेअर इंटिग्रेशनच्या बाहेर ते आपली दुसरी स्टेप ओके रूपांतर करा हे अपॉन बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर हे आपली तिसरी स्टेप बरोबर. तिसऱ्या स्टेपमध्ये आपण पाहिलं की तिसरी स्टेप आहे आणि चौथ्या स्टेपमध्ये आपण युजिंग द फॉर्म्युला हा कोणासारखा दिसतं एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ही दिसली एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर व्हेरिएबल आणि निगेटिव्ह शून्य म्हणजे हा फॉर्म्युला वापरायचा म्हणजे विच टू ऑफ द फॉर्म कसं दिसते मला एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स म्हणजे कोणतो प्रॉब्लेम आपण टू ए लॉग ऑफ ए प्लस एक्स निगेटिव्ह चिन्ह असतं प्रत्येकामध्ये असतं व्हेरिएबल आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह व्हेरिएबल असतं ते ऑप्शनमध्ये असतात. म्हणून उत्तर काय वन अपॉन बी स्क्वेअर अपॉन म्हणून आहे. आता फॉर्म्युला इथं मांडायचं असलं वन अपॉन टू ए याच्या जागी इथं कोण चालवत ए अपॉन बी चालवत ए अपॉन बी असं नाही मग लॉग ऑफ ए म्हणजे कोण तर ए अपॉन बी माय प्लस एक्स इथं ए अपॉन बी मायनस एक्स अशा पद्धतीने आपल्याला जो उत्तर देता येतो मग आता हा जो बी तो इथल्या बीला कॅन्सल करेल आणि मग उत्तर वन अपॉन टू ए बी लॉग ऑफ तसे समान करा ए प्लस बी एक्स अपॉन बी इथं ए मायनस बी एक्स अपॉन बी आणि प्लस ह्या बी बी गेट कॅन्सल आणि शेवटी उत्तर आपला असेल वन अपॉन टू ए बी लॉग ऑफ ए प्लस बी एक्स अपॉन ए मायनस बी एक्स आणि प्लस दॅट इज आवर म्हणजे अशा पद्धतीने फॉर्म्युल्यांचा वापर करून आपलं उत्तरापर्यंत जाता येऊ शकतो. म्हणजे हे आपल्याला अशा पद्धतीने दिसलं पाहिजे ह्या सहा फॉर्म्युल्यासारखं याचं रूपांतर करता आलं पाहिजे तेव्हा आपण सदर त्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे पुढले एक्झाम्पल आपण पुढील एक्झाम्पल येतात इंटिग्रेशन वन अपॉन थ्री एक्स स्क्वेअर मायनस सेव्हन. आता रूट मध्ये आला सिम्पल प्रॉब्लेम आहे रूट मध्ये आला की वन अपॉन ओके आता पाहूया काय होतं सोल्युशन लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन वन अपॉन थ्री एक्स स्क्वेअर मायनस सेव्हन एक्स किती असू द्या काय इज इक्वल टू असेल ओके. आता काय सांगितलं पहिली स्टेप एक तसं लग कॉमन काढा वन अपॉन रूट मध्ये थ्री कॉमन काढला एक्स स्क्वेअर सेव्हन अपॉन थ्री आणि नंतर डी एक्स आला. आता हा जो रूट थ्री हा बाहेर काढा सांगितलं दुसऱ्या स्टेप मध्ये
schimba aruncarea. Take common out. Mai fără step de sânge. Mă rog, 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 un formula clar de lucru, are root bude apun, nu problemă de asta. Root bude asta, dar e ca sine cos, e ca două lucruri. Sine cos asta, x square, dar nici nu pare. Vite că am tot al x plus, hai de root, x square minus x square plus c. Ani mă gândeam, bun apun root bude apun, nu se pare. Iti e o regulă de lucru, nu? Log x plus root, x square minus root 7 apun 3. Practice square and equivalency. Okay? Dacă se poate integra simplă, de la pur și simplu la plăpă. Exemplu numărul 4. Okay? Ca exemplu numărul 4, măcar folos să văd la x square minus 8x plus 2. Okay? Plus 8x square. Integration of x. Ok? Atapai ce ar putea? Care va da niște modele rupante de dacă sunt de la mare, de exact cum stai să ne mergem cu amul mai multe pești în mintea. Ctx plus. Asta e tocmai care s-a făcut. Că doar ne vedem la gara că plus tu n-am putut. Vilele. Măi, e ce mă dea pe care e thirdul. Thirdul mă dea care e cu iopi, e cu la doi nivale. E cu iopi, e cu la doi nivale. Am găsat la Mă duc să-i cunosc mazal, într-o altă ceară. Da. Asta e integration care are x plus 4 brackets minus 2 square x. Asta e până să-i cunosc la altă parte, e plăcut că integration de la altă e square minus e square x. Formula e altă. Mâna cum? Cu log of x minus a, x plus a, minus plus. Asta e de x la altă parte, e plus x la x plus. Ce ți-a dat? Te la ce ai făcut? Ai făcut un tur ca ai făcut? Tu tur, 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 x plus 4 minus a, e mai departe ca tu e. E de la x plus 4 plus 4 plus 4 plus 4 plus 4 plus 4 x plus 4 minus 2 divided by x plus 4 plus 2 plus 3. Apoi că vădă că e 1 upon 4 log of x plus 2 divided by x plus 6. Asta apoi în mântă, așa că da vădă. Așa părțină e de probleme să stau. Că apoi în gără să fac 8 sau 7 formule ce mai departe. Sunt de formule. Iată mă trată nistă aici, pentru că mă gătă aici la formule de apoi x mai lucru. Iată x din e bunii mâni. Ei până acum așa dar după aceea ia pe lix altă niște așa de diferență. E de niște extra. Are fele două se fac. Apele uptăl părând de aia la sopă. Zată. Pune exemplu la apă. Exemplu număr 4.
इंटिग्रेशन वाला रूट 3x स्क्वायर माइनस 4x प्लस 2 dx ओके मग असे तो प्राप्त होतो बघा लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन वाला रूट 3x स्क्वायर माइनस 4x प्लस 2 dx म्हणून काय म्हणतो इंटिग्रेशन वन ऑफ या रूट मध्ये तीन कॉमन काढायचं सर दोन कॉमन काढायचं म्हणजे काय झालं काय बघा एक्स स्क्वेअर फोर अपॉन थ्री एक्स फोर अपॉन त्याला ताबडतोब पुढच्या बाजूला म्हणजे त्याचा प्रश्न तुम्हाला रूट थ्री राहिलं काय बघा अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस फोर अपॉन थ्री एक्स आता याच्यात म्हणूनच आपल्याला थर्ड टर्म कसं आहे फोर अपॉन थ्री ला परत दोन विभागायचं त्यांना बघा दोन उत्तर त्याचा वर्ग केल्यावर काय फोर अपॉन नाईन म्हणजे फोर अपॉन नाईन काय करायचं त्याला ऍड करायचं प्लस पॉझिटिव्ह ते करायचं नंतर परत फोर अपॉन नाईन वजा करायचं ऍड आणि सब स्टेप नंबर थ्री आता वर्गामध्ये रूपांतर करा वन अपॉन रूट थ्री इंटिग्रेशन वन अपॉन रूट मध्ये एक्स पहिल्या पदा वर्ग म्हणून मधल्या पदा चिन्ह शेवटच्या वर्ग म्हणून टू अपॉन थ्री ब्रॅकेट स्क्वेअर इथं छेद समान करा इथं तीन निघून लागेल सहा म्हणजे उत्तर आलं टू अपॉन नाईन बघा चेक करून तीन निघून घ्यायचं इथं नाईन आलं पाहिजे तीन आलं म्हणजे नाईन म्हणजे थ्री तिने म्हटलं का तुम्हाला ते सहा आणि सहा तर चार गेले म्हणजे अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं नाही कळलं तर सिक्स मायनस फोर अपॉन नाईन असेल म्हणजे अडचण मिळतं ओके वन अपॉन रूट थ्री इंटिग्रेशन ऑफ रूट मध्ये एक्स मायनस टू अपॉन थ्री ब्रॅकेट स्क्वेअर इथं टू अपॉन नाईन डी एक्स वन अपॉन रूट थ्री इंटिग्रेशन वन अपॉन रूट मध्ये एक्स मायनस टू अपॉन थ्री ब्रॅकेट स्क्वेअर रूट टू अपॉन थ्री ब्रॅकेट स्क्वेअर डी एक्स मग हा पण असा काय दिसतं दिस इज ऑफ द फॉर्म इंटिग्रेशन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स तो सोपं सिंपल आहे एक्स प्लस रूट रूट मध्ये एक्स मध्ये एक्स मायनस टू अपॉन थ्री ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर मध्ये रूट टू अपॉन थ्री ब्रॅकेट स्क्वेअर इथं उत्तर आलं वन अपॉन रूट थ्री लॉग ऑफ एक्स मायनस टू अपॉन थ्री इथं बघा या संपूर्णचा विस्तार जर केला तर इथं त्याच्यात मागे येऊन राहणार वर गेलं म्हणजे आपण असं चालू एक्स एक्स मायनस टू अपॉन थ्री ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टू अपॉन नाईन प्लस अजून आता इथे माग इथं इथून इथे यायचं इथून इथे यायचं इथपर्यंत आपल्याकडे तीन काम डायरेक्ट बाहेर काढलं तर स्टेप आपल्याला यायचं म्हणजे वन अपॉन रूट थ्री लॉग एक्स मायनस टू अपॉन थ्री प्लस माझं तीन कॉमन काढलं तर हा समजा कॉमन बाहेर गेला असतो काय करायला जे राहिलं ते देखील एक्स स्क्वेअर मायनस फोर अपॉन थ्री प्लस टू अपॉन थ्री बाकी हे काय घ्यायची गरज नाही सगळं मी मी ठरणार आहे तर ते मन होऊन कळतं ना म्हणजे हे सगळं सोडवू किंवा नाही कळा लक्षात आलं हे नाही करत त्याचा विस्तार करा काय विस्तार एक्स स्क्वेअर फोर अपॉन थ्री एक्स प्लस फोर अपॉन नाईन प्लस टू अपॉन ओके आणि मग टोटल आन्सर तू काय प्लस वन अपॉन लॉग ऑफ एक्स मायनस टू अपॉन थ्री प्लस रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस फोर अपॉन थ्री एक्स प्लस सिक्स अपॉन नाईन म्हणजेच टू अपॉन थ्री असं उत्तर दॅट इज आवर तुझे सोडवून सोडून जायचं तुझे एक राहतो एक्झाम्पल नंबर चालू आहे सिक्स ठीक आहे इंटिग्रेशन बघा थ्री मायनस टेन एक्स
minus 25 x square. Simple example काले रच काय कारण solution root मध्ये नाही उघडत आहे. ठीक आहे, मग आता leg I is equal to integration 1 upon 3 minus 10 x minus 25 x square dx. आता इथे थोडीशी गंमत आहे, लक्षात ठेवायची गंमत आपल्या कळलेली नाही. आपण काय करतो, व्हेरिएबल टर्म डिग्रीने बनवून काढायचं. मग ह्या तासाचं मला 3 मायनस चिन्ह बनवून काढा गेलं प्लस 25 x square प्लस 10 x आणि गंमत बघा. ओके, आता याच्यातून कॉमन काढा तर 25 x square सर मग कॉमन काढा, 25 कॉमन काढा. तर काय इथं थ्री आपण 25 मायनस इन ब्रॅकेट एक्स टेन प्लस 10 आपण 25 एक्स. ओके, आपण मुद्दा पण मायनस चिन्ह कॉमन काढले कारण की ह्या वर्ग समीकरणाने पॉझिटिव्ह चिन्ह असावं. आता ह्या पण 25 कॉमन बाहेर ठेवा. इंटिग्रेशन 1 अपॉन 3 अपॉन 25 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 अपॉन 5 म्हणजे असं मी थोडं बाकार केलं आणि अशा पद्धतीचं माझं रूपांतर झालं. आता काय करतो आपण थर्ड टर्म ऍड करायचं नंतर बघा बघा गंमत तिथं फार गंभीर आहे निगेटिव्ह तिथं जरा स्वतः कॉमन वर टाकतो पहिलं वर्ग समीकरणामध्ये 1 अपॉन 25 इंटिग्रेशन 1 अपॉन 3 अपॉन 25 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 अपॉन 5 एक्स. आता याच्यात थर्ड टर्म ऍड करा. थर्ड टर्म काय करा लागतं माहिती, तो आपण फाईव्ह भागिले 1 अपॉन 2 हा आपल्याला काय असेल तर त्याचा बरोबर असतो उत्तर 1 अपॉन 25 म्हणजे ऍड 1 अपॉन 25. आता खरे ऍड केलं का नाही, सबट्रॅक्ट केलं चिन्ह बद्ध कॉमन काढले मायनस म्हणजे याला कमी झाले मायनस म्हणजे आपण ऍड करणार हे लक्षात ठेवायचे. फार गंमत आहे हे कळलं ना मग अडचण म्हटली. मग 1 अपॉन 25 इंटिग्रेशन 1 अपॉन हा जो 1 अपॉन 25 ऍड करा म्हणजे आला 4 अपॉन 25 असं झालं. हे ऍड हे म्हणजे चालत नाही कळत. 3 अपॉन 25 प्लस 1 अपॉन 25 हे काय हे कंसात एक वर्ग आहे एक्स प्लस मध्ये चिन्ह 1 अपॉन 25 स्क्वेअर एक्स का 1 upon 25 integration 4 upon 25 minus x plus 1 upon 25 so सगळ्या स्टेप वाढून गेल्या पुस्तकापेक्षा दोनच्या स्टेप जास्त पण कमी नाही. 25 इंटिग्रेशन 1 upon 2 upon 5 bracket square minus x plus 1 upon 5 bracket square x. आता इथं कोणता फॉर्म्युला असायचा मोकळे पण त्याच दिसते हा फर्स्ट अपॉन जी एस स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स उत्तर 1 अपॉन 2 लॉग ऑफ ए प्लस एक्स डिवाइड बाय ए मायनस एक्स असा आपला फॉर्म्युला आहे. 25 हा पास आहे. आता आपल्याला फॉर्म्युला सर बोलतलायचे तर 1 अपॉन 2 ए ची किंमत 2 अपॉन 5 ओके लॉग ऑफ ए ची किंमत किती आहे 2 अपॉन 5 प्लस एक्स एक्स स्क्वेअर एक्स प्लस 1 अपॉन 5 ठीक आहे 2 अपॉन 5 मायनस एक्स स्क्वेअर एक्स प्लस 1 अपॉन 5 आणि प्लस आता इथं 5 ला इथे ऍड करायचं 5 चं राहील 1 अपॉन 5 फुट मध्ये 4 लॉग ऑफ ठीक आहे लॉग ऑफ काय करतो बघा ते दोघं डिव्हिज होईल म्हणजे एक्स प्लस 3 अपॉन 5 इथं 2 अपॉन 5 मायनस 1 अपॉन 5 आणि मायनस 6 असं म्हणत प्लस म्हणून उत्तर 1 अपॉन 20 लॉग ऑफ 5x प्लस 3 अपॉन 5 हे दोन जवळ वगैरे झाले 1 अपॉन 5 तर 1 मायनस 5x अपॉन 5 बरोबर आहे का. 2 मायनस 1 म्हणजे हे समान आहे 5 5 छेद म्हणून 2 मायनस 1 म्हणजे 1 1 मायनस 5 छेद समान केला प्लस हे दोन गेले आणि मग आय बिकम्स 1 अपॉन 20 लॉग ऑफ ओके कर 5x प्लस 3 डिवाइड बाय 1 माइनस 5x प्लस 6 दैट इज आवर असे एक एग्जांपल आपल्याला हे रूपात येतात. ओके नाउ नेक्स्ट ते एग्जांपल नंबर 7 आता ही माझा रूट मध्ये लिहिले I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन रूट 1 प्लस x
minus x square dx. Ok? Ata, integration mare. Pisan gitli da sa atat mokla sa degel, tauru doale sa degel sa karete. 1. Ege tu kai karete, minus chine common karete. X square ce chine te minus common karete. Anu, x square and minus x. Ita plus o dhanu minus al. Așa pot pe tu. Ok? Ata x plus sa unul nu vare kai karete, common karete, plus tu vetele. Mai tu third card kara. 1 upon root 1 minus x square minus x third term there ye tasa bolu kiti minus 1 upon root minus 1 antara to divagaycha tasa varga 1 upon 4 mhanje 1 upon 4 ite add karaycha mhanje subtract kela pura 1 upon 4 varle mhanje ita berje ita pan berje mhanje don don berje kas karte ek bar apun third term add karto subtract karto पण आपण इथे जे प्लस केले ते माइनस चिन्ह म्हणजे माइनस चिन्ह याला पण आलो आहे ना म्हणजे हे माइनस आणि हे झालं प्लस मग कॉन्स्टंट टू पार्ट एकत्र करा आणि मग काय उत्तर येईल 1 अपॉन रूट 1 प्लस 1 अपॉन 4 हा कॉन्स्टंट पार्ट याच्यातून कॉमन काढा काय तुम्हाला त्याचं चिन्ह माइनस याचा वर्ग 1 अपॉन 2 ब्रॅकेट्स हा त्याचा काय विस्तार आहे dx हे दोघांचं एकत्रीकरण करा 1 अपॉन रूट 5 upon 4. Ini adalah cara saman kita. Kudir itu 5. 4 plus 1 menjadi 5 upon 4. Minus x minus 1 upon 2 bracket square. And integration 1 upon root 5 upon 4 menjadi kita root 5 upon 2 bracket square. Itu x minus 1 upon 2 bracket square ini. Ata शिकवण्यासारखं दिसतंय विच इज ऑफ द फॉर्म इंटिग्रेशन इज स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स काय फॉर्म्युला आहे त्याचा उत्तर येतो साइन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन प्लस आणि मग आपण इथं डायरेक्ट उत्तर आपलं काय काय उत्तर साइन इनव्हर्स ऑफ एक्स कोण एक्स म्हणजे कोण आहे तर एक्स मायनस वन अपॉन आणि हे म्हणजे कोण तर रूट फाईव्ह अपॉन आणि प्लस इथं छेद समांतर म्हणजे साइन इनव्हर्स ऑफ 2x मायनस 1 अपॉन रूट 5 अपॉन 2 टू गेट कॅन्सल प्लस हे इज व्हॉट साइन इनव्हर्स ऑफ 2x मायनस 1 अपॉन रूट 5 प्लस दॅट इज आवर म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला उत्तर काय मिळतात ओके ठीक आहे एक आता नंबर 9 कडे जाऊया दोघे एक्झाम्पल पाहू आपण सॉरी 800 माझं एक्झाम्पल बघा इथं सबस्टिट्यूशन मेथडचा वापर केलेला आहे नंबर एक एक्झाम्पल एक्स छेदामध्ये 3 साइन स्क्वेअर एक्स नाही 4 ए मायनस 4 साइन स्क्वेअर एक्स प्लस 1 डीएक्स असा हा एक्झाम्पल आपल्या ठिकाणी पाहिल्यामुळं सोल्यूशन लेट आय इज इक्वल टू साइन डीएक्स डिवाइड बाय 3 साइन इक्वेशन फॉर एक्स मायनस 4 साइन स्क्वेअर एक्स प्लस 1 डीएक्स इथं आता खूप घ्यावं लागणार आपल्या जीवन अडचणीत साइन स्क्वेअर एक्स च्या अडचणी प्लस साइन स्क्वेअर इज इक्वल टू डी डिफरन्शिएट करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट इट आर टू साइन एक्स इंटू कॉस एक्स डी एक्स इक्वल टू डी टी इट आर साइन टू एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी हे आपल्यावरती उपलब्ध आहे मग आपण तसं पूर्ण करून घेऊ आपण 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 थ्री टी स्क्वे मायनस 4 टी प्लस 1 गावायचं काय काय आता लोक लाईन आहे एक सारखं या सारखं मार्ग झाला आता प्रॉब्लेमचा काय प्रॉब्लेम आहे आपण एक चाळीस फक्त टी चाळीस फक्त काय होता आपण काय करतो आता परत झालो याला काम करा वन अपॉन थ्री कारण टी स्क्वे 4 अपॉन 3 टी प्लस 1 अपॉन 3 टी नाही म्हणलं तर तुम्ही काम काढा बघा थर्ड टर्म ऍड करा वन अपॉन थ्री इस्त पाहिजे नाही टी स्क्वे मायनस 4 अपॉन 3 टी 4 upon 3 1 upon 1 1 bracket 2 2 2 2 upon 3 4 upon 9 add करायचं
1 upon 11, 4 upon 9, minus 11, adică un pt negativ, ok? Third derivative, 1 upon 2, uite doamna bracket ca t, mătă bătă de cină, e tăvă rămân, 2 upon 2, bracket scăcă, tăhă distare, de ce să mă întreba, de ori mă întreba, din care? Ule, obțință pe ală bătă, itală, plus 1, itală bătă, 3 minus 4 upon 9, dt, non, 1 upon 2, division, t minus 2 upon 3 bracket square, minus 1 upon 3, 9, așa se dă la el, dt, 1 upon 3, t minus 2 upon 3 bracket square, 1 upon 3 bracket square, dt, d, 1 upon 3, asta e gândul standard formula for 1 upon x square minus x square x, care? 1 upon 3, log of x minus a, x plus a, plus a, formula apelă cât așa tălipa e, dar să vedem formula e. În care uităm de 1 upon 3, e și chemă de 1 upon 3, log of t minus 2 upon 3, vârstica e minus 1 upon 3, formula să te vede. Ce rămâne? T minus 2 upon 3 plus 1 upon 3, plus, și trigger cancer, 1 upon 2, log of, uite doamne ce vorbim aici, t minus 3 upon 3, ce rămâne, t minus 1 upon 3, plus, 1 upon 2, log of, ce s-a mâncat de dată, 3 t minus 3 upon 3 t, 3, deci ce rămâne, 3 t minus 1 upon 3, și 3 get cancelled plus, anum i is equal to 1 upon 2, log of 3t minus 3 upon 3t minus 1 plus c. And t ce chemă ceva? Care t chemă? So 3, t is odd, t means it? Sin square x minus 3 divided by 3 sin square x minus 1 plus c, that is our. Ok, de așa vă spunem la până la urmă după lista. Iată. Să vă spunem de dorit. Apoi în grupul tot acolo va cea să ai apune ce zice mai zis atât de bine vă cei după. Nu o să vă mai zice în care am. Un exemplu, pe acea exemplu numărul 9. Întinești, întinești tu, dispare tu. Divide by. Root, direct to minus 6, plus, direct to minus 6. Solution, let I is equal to, direct to by, divide by, direct to minus 6, direct to x, dx. Perfect data, direct to x by 2. Select the legal, 1 upon direct to x, dx. Ok? Na. Iată care e măcar. Direct to x by 2. Ce dăm bune? Care am luat? 1 plus direct to x by 2 square. Apoi, direct to x. Care e măcar de vreodată? Ok? Anumă, integration. Direct to x by 2. Ce dăm bune? 1, go to bune. 1 plus direct to x by 2 square. Apoi, e raised to root modeți x dx. Atât e root modeți modeți că e x by 2. Că la vorbim. Și apasă la asta, la asta, la asta, la asta, la asta, e raised to x, root modeți de dreptate. E două vorbim de la dalea, față ce rău. Pe care, integrește e raised to x, ce rău vorbim, 1 minus e raised to x, bracket, square, and dx. Atât pus că e, put de găs cărătă. Apoi ca la asta problemă să facem put e raised to x is equal to t. E raised to x is equal to x dx. Dt. Când de pressure over that line. Să le pus subiect de zonă. Ne plăm ce with respect to x we get. E raised to x dx is equal to t. Mă uită ca mă dată. Uită vă zbibit t divided by under root of minus t square. Atât este standard formula pentru sine minus. Ok. Am mâncat. Sine of t on t plus t.
Answer becomes sin inverse of t when the erased x plus. That is our answer. Khatam. Așa pot din apă de scoară un problem partea aiutată. Ok? Ok. Now, next example, 10 number. Solution. Let I is equal to root 10x plus 5x. Ok? Asta cuartă o pot dă-l la. Root 10x plus 1 upon root 10x. Cuartă o pot dă-l la până să vă ușim tot. Apoi ne-l 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 3 rupantur 10x plus 1. Adică 2 rupantur de divide by root 10x. Asta le ia cu multe și design. 10x rupantur la plătă la gămână. Put gate. Root 10x is equal to some t. Then 10x is equal to t square. Then x is equal to 10 inverse of t square. Mă differentiate. Differentiate with respect. X negative. Dx mă pot care ne mai dă la ce că dx is equal to 1 upon 1 plus t square by t square. Ați derivat. Nu mă te-ați derivat 2t. Nu mă dit. De uită a plasă 2t upon 1 plus t raised to 4. Ok, this is our dx. Nu uită cheva. Să vă rulă. Integration 10 la 9. 10 se rupă de la t square. T square plus छेदामध्ये इनटू त्याला म्हटलं आहे मध्ये 2t dt आणि आपण 1 प्लस 3 आता एक काम आपण करू शकतो कोणतं पहा 2t नाही का एक काम करू छेदामध्ये काय करूया और t स्क्वेअर पा मग काय करतो ओके मोठा हम घाटी रहने लगे था कि रिया चलता तो हम तो किस बीच को हम तो बोल रहा है घाटी 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 लगा गेट क्या सोच रहे हो तो आउटसाइड क्या सीता लवन प्लस तीस के कदम होते वन प्लस तीस रेस तो फोर आ रहा है अंदर ये और इस तरह है अब तो कॉमन कर आउट से चलो तो तीस के कॉमन लग रहा है तो वन प्लस वन अपॉन तीस के बोल रहे हटी तरी तलवो री तलवो आपण डिस्क कसं ते देत आहे हा वन प्लस डिस्क पर डिस्क प्लस समजे देत आहे इथं काय उपात होय डिस्क पर काम काढ इथून डिस्क पर काम म्हटलं तर डिस्क शिल्लक राहील वन आपण डिस्क असा म्हणून हटी स्क्वेअर गेट कॅन्सल आता काय लिहिले का बघा टू वन प्लस वन आपण डिस्क छेदामध्ये डिस्क प्लस वन आपण डिस्क एवढा जमला आता एक आयडिया आपण करू दिस इज हा फॉर्म्युला आपल्याला नवीन दाखवला आहे वन प्लस वन अपॉन टी स्क्वेअर याचं रूपांतर आपण असं करू शकतो बघा वन मायनस सॉरी टी मायनस वन अपॉन टी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टू करेक्ट आहे बघा जर चेक करू मायनस असेल प्लस मायनस असेल तर इथं प्लस असतं इथं प्लस असेल तर मायनस असतं आपल्याला माहिती फॉर्म्युला t square plus 1 upon t square म्हणजे नंबर 2 फॉर्म्युले 1 upon t minus 1 upon t bracket square plus 2 दुसरा फॉर्म्युला आहे t plus 1 upon t bracket square minus 2 हे दोन फॉर्म्युले मी योग्य वापरायचे तर योग्य आहे ते वापरायचे ओके आता बघा तिथं तुमचा त्याला पुट करा पुट t minus 1 upon t bracket is equal to u डिफरेंशिएट करा डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू आता की याचा एरर होती त्याचं वन त्याचं वन प्लस तीस इकडे डाय बाजूला किती आलं तुझ्या बाजूला पी यू आलं मग आता रिप्लेस करा हे आहे आपण आहे का काय उत्तर देणार टू वरती आलं डी यू छेदामध्ये काय आलं यू प्लस यू स्क्वेअर प्लस मग आता याला विचार कर यासारखं पण फॉर्म्युला पासून बरं ओके काय होणार तर टू वन आपण यू स्क्वेअर प्लस रूट टू ब्रॅकेट स्क्वेअर डी म्हणजे ते कोणत्या पदार्थासारखे वन आपण एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स तर उत्तर येतं वन आपण
tan vers sau x upon plus dal root la 2 vers upon e mele root 2. Ok? Tan vers sau u upon root 2 c. Ata root le la bat, root la root tan vers sau u ce kimat kya hai? U ce kimat kya hai? T minus 1 upon t divided by root 2 plus either square ka 2 tan vers sau t square minus 1 upon root 2 times t plus t. Ce kimat kya hai? Ata pahit u ce juli in terms of t kya ata x mai kya hai? Ce kimat kya hai? Root x t square 10x mutha 10 minus 1 10x minus 1 chada mare root 2 into root 10x plus and mara answer is our final answer 9 mhanje asha paddhati tyacho uttar yet astat kaalje karayche kaich karan nahi atishay chhan uttar aplya thikani lita yeto yachi changli practice karayche jeval apan chakle yoshi darbis kela तर मला वाटत नाही तुमचं इंटिग्रेशन चॅप्टर तुम्हाला कधी जावं वाटत नाही. याच्यावर मी 7 7 7 प्रॉब्लेम आहे म्हणून त्याचा योग्य पद्धतीने वापर आपल्याला करता आला पाहिजे. ओके okay?